आपल्या सौरमालेतील ग्रह, आपली आकाशगंगा आणि त्यापलीकडे असलेलं अज्ञात विश्व या सर्वांचा वेध घेण्यासाठी, त्यांची माहिती जगासमोर आणण्यासाठी लाखो शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी आतापर्यंत त्यांची मोलाची वर्ष खर्ची घातली आहेत. अशाच एका अथक संशोधनाचा अखेरचा टप्पा नासानं गाठलाय. आपले सौरमालेतील प्लूटो ग्रहाच्या दिशेनं तब्बल 9.5 वर्षांपूर्वी नासातर्फे न्यू होरायझन्स हे यान कॅमेरा आणि काही उपकरणांसहित सोडण्यात आलं होतं. हे एक फ्लायबाय म्हणजे फक्त जवळून उड्डाण करत जाणारं यान आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 जुलैला संध्याकाळी 5:20 हे यान प्लूटो ग्रहाच्या जवळून म्हणजे 12,500 किलोमीटर अंतरावरून गेलं. आणि केवळ स्वप्नवत वाटणारे प्लूटोचे फोटो पाहण्याची संधी सर्व खगोलप्रेमींना मिळाली. मुळात आधी प्लूटो हा ग्रह आहे की नाही यावर अंतराळ वैज्ञानिकांमध्ये बरेच मतभेद आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार प्लूटोला ग्रह म्हणता येणार नाही, कारण एकतर तो लहान आहे आणि त्याच्या आकारमाना इतके आणि त्याहून मोठे इतर अनेक ग्रह प्लूटो असलेल्या भागात आहेत. शिवाय त्याच्या भ्रमणकक्षेच्या मार्गात येणारे अवकाशीय दगड तो बाजूला सारू शकेल इतकी गुरुत्वाकर्षण शक्ती त्यात नाही. तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार प्लॅनेट किंवा ग्रह म्हणजे जो सूर्याला प्रदक्षिणा घालतो आणि स्वतः गोल फिरण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्या व्याख्येत प्लूटो बरोबर बसतो. त्यामुळेच प्लूटोला ग्रह म्हणून मान्यता मिळाली आहे. प्लूटो हा आपल्या सौरमालेतला सर्वात शेवटी शोध लागलेला ग्रह असून तो ग्रहांच्या रांगेत 9व्या स्थानावर आहे. ज्या ग्रहांना दगड किंवा धातून आच्छादलेला कठीण पृष्ठभाग आहे अशा 5 टेरेस्ट्रियल प्लॅनेटमध्ये तो मोडतो. त्याच्यावर दऱ्या, मोठी विव्र, ज्वालामुखी देखील आहेत. प्लूटो चंद्रापेक्षाही लहान आहे. 1930 साली क्लाइड टॉम्बोहा यांनी त्याचा शोध लावला. प्लूटो हा तपकिरी शेंद्री रंगाचा आहे. वास्तविक तो सौरमालेतला 8वा ग्रह, पण 1999 साली तो नेपच्यूनच्याही पलीकडे गेला आणि आपल्यासाठी अधिकच लांब गेला. म्हणूनच हे यान पोहोचायला सुमारे 12 वर्षांचा कालावधी लागलाय. पुढील 228 वर्ष आता तो तसाच नेपच्यूनच्याही पलीकडे राहील. प्लूटोवर अत्यंत शीत तापमान असतं, मात्र तिथल्या हवामानात आणि वातावरणात बदलही होत असतात. प्लूटोचे सध्या तरी 5 चंद्र आपल्याला ज्ञात आहेत. शरॉन हा त्यापैकी सर्वात मोठा आणि जवळचा चंद्र आहे. प्लूटो आणि त्याचे चंद्र पृथ्वीपासून 4.67 कोटी मैल दूर आहेत. प्लूटो ग्रहाची आणि त्याच्या चंद्राची माहिती गोळा करणं हा न्यू होरायझन्स यानाचा प्राथमिक उद्देश आहे. मात्र प्लूटोचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याचे फोटो मिळाल्यानंतर पृथ्वीच्या जन्माचं कोडं आणि सौरमालेतील अनेक रहस्य उलगडली जाण्याची शक्यता आहे. १९८०पर्यंत सर्वच ग्रहांचा अभ्यास झाल्यानंतर अंतराळ संशोधकांना प्लूटोचा अभ्यास करण्याची खूप इच्छा होती. मात्र या लहानशा ग्रहाकडे यान पाठवण्यासाठी सर्वप्रथम नासाची आणि अमेरिकेच्या सरकारची मान्यताच मिळत नव्हती. 1980 पासून नासाच्या संशोधकांचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते. 1990 साली प्लूटोकडे यान पाठवावं यासाठी 4 प्रकारचे प्रस्ताव नासापुढे ठेवण्यात आले. मात्र एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी पैसे नसल्याचं कारण देत ते फेटाळले गेले. अखेरीस 2003 साली लहानसं यान प्लूटोकडे पाठवण्याच्या प्रस्तावाला नासा आणि अमेरिकन काँग्रेसची मान्यता मिळाली आणि 2006 साली न्यू होरायझन्स प्लूटोकडे रवाना झालं. न्यू होरायझन्स हे आतापर्यंतचं सर्वाधिक जलद वेगात प्रवास करणारं अंतरिक्ष यान आहे. सर्वात मोठ्या Atlas V या रॉकेटवरून ते अवकाशात धाडण्यात आलं. दर ताशी 36,373 मैल असा प्रवास करत ते पृथ्वीच्या बाहेर झेपावलं. यानानं वाटेत ज्युपिटर जवळून जाताना त्याचे फोटोही घेतले. इतकंच नव्हे तर ज्युपिटरच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत हे यान अजूनच पुढे झेपावलं आणि त्याच्या प्रवासाचा काळ 3 वर्षांनी कमी झाला. खरं तर यानात वापरली गेलेली सर्व यंत्रणा ही दशकभरापूर्वीची आहे, मात्र ती आजही चांगल्या स्थितीत आहे आणि अचूक काम करतीय. 21व्या शतकातली सौरमालेतील ग्रहांचा अभ्यास करणारी ही अखेरची मोहीम ठरली आहे. या मोहिमेची सर्व सूत्र अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स ॲप्लाइड फिजिक्स लॅबमधून हलवली जात आहेत. दर तासाला 31,000 मैल अशा वेगात हे यान प्रवास करतंय. त्याचा वेग आता छायाचित्रांसाठी किंवा चित्रीकरणासाठी म्हणून कमी करता येणं अशक्य आहे. त्यामुळे छायाचित्रांसाठी अवघ्या काही तासांचाच अवधी यानाला मिळतोय.
या यानाच्या डेटा ट्रान्समिशनचा वेग एका सेकंदाला 1 KB इतकाच आहे. अशा वेगानं 1024 पिक्सेलचं छायाचित्र उमटण्यासाठी 42 मिनिटांहून अधिक वेळ लागतोय. तसंच सर्व फोटो पाठवण्यासाठी या यानाला 1.5 वर्ष लागणार आहे. राल्फ, ॲलिस आणि लोरी हे प्रमुख कॅमेरे यानावर आहेत, जे प्लूटोच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतायत. अतिशय महत्त्वाची म्हणून मानल्या गेलेल्या या मोहिमेसाठी प्रमुख संशोधक ॲलन स्टर्न यांच्यासह कित्येक स्त्री पुरुष संशोधक कार्यरत आहेत. प्लूटोची प्रत्यक्ष आणि जवळची छायाचित्र या मोहिमेतून पहिल्यांदाच मिळणार आहेत. न्यू होरायझन्समध्ये क्लाइड टॉम्बॉहॉ यांच्या अस्थी, तसंच 434,000 लोकांच्या स्वाक्षऱ्या, अमेरिकेचे 2 ध्वज, 2 नाणी अशा काही वस्तू देखील आहेत. प्लूटोवर ज्वालामुखी, नदी, बर्फ, गुप्त समुद्र असं काही आहे का याचा शोधही या मोहिमेतून लागणार आहे. एकूणच प्लूटोचं गूढ रहस्य या मोहिमेतून उलगडेल अशी आशा करायला हरकत नाही. तेजस्वी कामतसह मयुरेश कडव, सांतीवी, मुंबई.